अधिक महिन्यात अधिक वाण म्हणून चांदीच्या वस्तू तसंच अलंकार देण्याची प्रथा आहे। या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या अधिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाली असून अधिक वाणांसाठीच्या वस्तू आणि अलंकारांनी सराफ बाजारपेठ सजली आहे। हिंदू कालगणनेनुसार 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो। या महिन्यात सौभाग्य वृद्धीसाठी पायातील जोडवी बदलण्याबरोबरच जावयाला चांदीचा अलंकार देण्याची प्रथा आहे। पूर्वी प्रथेप्रमाणे पारंपरिक चांदीचा दागिना जावयाला भेट म्हणून दिला जात होता। काळानुसार त्यातही आता वैविध्य जपलं जात आहे। अधिक महिन्याच्या काळात चांदीचे सौभाग्य अलंकार आणि वाण म्हणून दिले जाणारे अलंकार तसंच वस्तू यामुळे सराफ बाजारपेठेत लगबग दिसून येत असून चांदीच्या दराने सुद्धा 75,000 रुपयांचा दर गाठलाय। सध्या सराफ बाजारात जोडवी, पैंजण, ताम्हण, ताट, निरांजन, पणत्या, समई, चौरंग, कासव, हळदी कुंकवाचा करंडा, उर्वी बाऊल यासह चांदीच्या विविध वस्तू उपलब्ध असून त्याच्या खरेदीसाठी आता हळूहळू गर्दी वाढू लागली आहे। 18 जुलैपासून अधिक महिना चालू होत आहे। अधिक महिन्याचं महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप मोठं आहे। प्रत्येक 3 वर्षांनी एक वर्ष अधिक महिना येतो आणि ह्या अधिक महिन्यामध्ये सोने आणि चांदी ह्याचं एक खूप महत्व निर्माण झालेलं आहे, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं आहे। त्याच्यामध्ये काय आहे तर सगळ्यात पहिला महिला आपल्या पायातल्या ज्या जोडव्या असतात एक सौभाग्याचं प्रतीक आहे आणि त्या जोडव्यामध्ये त्यांना थोडीफार भर घालून 3 वर्षानं बदलतात। याच्या पाठीमागचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं कारण मानलं जातं की याच्यामध्ये सौभाग्य जे त्याचं असते ते खूप चांगल्या पद्धतीनं ते त्याचबरोबर जावयना जे आपले असतात त्यामध्ये त्यांना गिफ्ट देण्याचा खूप मोठा परंपरागत आपण देत आलेलो आहे। त्याच्यामध्ये चांदीची जी भांडी आहेत, पूजेचं साहित्य असतील, चांदीचे पैंजण, दिवा, निरंजन, घंटी, बुटी, वाटी असे कित्येक असे प्रकार आहेत। पूर्वी चांदीमध्ये ठराविक हे करायचं, आता खूप वेळा असं पण होते की चांदीचे दर खूप वाढले, मात्र जावयाचं प्रेम पण इतकंच असतं की त्याच्यामध्ये चांदीचं हे दिलंच जातं, भले त्याला किती प्रमाणात द्यायचं असेल, मात्र ते त्याच्यात देण्याची प्रथा ही कित्येक वर्षापासून आहे। तर ह्या अधिक महिन्यामध्ये आपली बाजारपेठ खूप सजली आहे।